हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? कसे आहात? आज ग्रामरचा अतिशय साधा परंतु महत्त्वपूर्ण एक भाग आपण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. ओके, आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट यांचं स्थान वाक्यामध्ये नेमकं कोठे असतं, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कशाला म्हणतात, हे आपल्याला आज या लेसनमध्ये समजावून घ्यायचं आहे. सर्वप्रथम वाक्य म्हणजे काय हे आपण समजून घेऊया, की वाक्य कशाला म्हणतात. ए ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स म्हणजेच सेंटेन्स, अर्थपूर्ण शब्दसमूहालाच वाक्य असे म्हटले जाते. मग या वाक्याचे दोन महत्त्वाचे भाग आहेत, ज्याला आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असं म्हणतो. आलं लक्षात? मग सब्जेक्ट म्हणजे काय? तर सब्जेक्ट म्हणजे उद्देश, आणि प्रेडिकेट म्हणजे काय? तर प्रेडिकेट म्हणजे विधेय. मग आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट नेमकं कशाला म्हणतात ते एका उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो. या वाक्यामध्ये बघा, आपण याचे दोन भाग केलेले आहेत. द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. ओके, वाक्यामध्ये एखादी वस्तू किंवा व्यक्ती याचा जो उल्लेख केला जातो, जो डूअर असतो, ॲक्टर असतो, कर्ता असतो, त्याला सब्जेक्ट असं म्हटलं जातं. या उदाहरणामध्ये द बर्ड हा सब्जेक्ट झाला, तर आर फ्लाइंग इन द स्काय हे प्रेडिकेट झालं. मग याला प्रेडिकेट का म्हटलं गेलं? कारण आर फ्लाइंग इन द स्काय हे नेमके तर प्रेडिकेटबद्दल आपल्याला माहिती देतात. मग वेअर आर द बर्ड्स ऑर व्हॉट आर द बर्ड्स डुईंग? द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. द बर्ड इज द सब्जेक्ट अँड व्हॉट आर दे डुईंग? दे आर फ्लाइंग इन द स्काय. इट इज अ प्रेडिकेट. मग प्रेडिकेट म्हणजे काय? की वाक्यातील तो भाग जो आपल्याला सब्जेक्टबद्दल अधिकची माहिती देतो, त्याला प्रेडिकेट असं म्हटलं जातं. आलं लक्षात? मग या वाक्यामध्ये सब्जेक्टचं आणि प्रेडिकेटचं स्थान नेमकं कुठं असतं हे आपल्याला पाहणं संयुक्तिक ठरेल. मित्रांनो, साधं वाक्य जर आपण घेतलं किंवा विधान वाक्य ज्याला आपण म्हणतं, या विधान वाक्यामध्ये या सब्जेक्टचं स्थान सुरुवातीला असतं. या उदाहरणामध्ये बघा, पूजा इज व्हेरी ब्युटिफुल. या वाक्यामध्ये आपला सब्जेक्ट कोणता येईल? तर पूजा. आणि इज व्हेरी ब्युटिफुल हे शब्द आपल्याला पूजाबद्दलची माहिती पुरवत आहेत, आणि म्हणून इज व्हेरी ब्युटिफुल याला विधेय असं म्हटलं जातं. आलं लक्षात? त्यानंतर प्रश्नार्थक वाक्यामध्ये याचं स्थान कुठे असेल? तर क्रियापदाच्या नंतर सब्जेक्टचं स्थान. इज ही डुईंग हिज वर्क या वाक्याची सुरुवात, प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात इजने झालेली आहे. इज ही डुईंग हिज वर्क याच्यामध्ये आपला सब्जेक्ट हा टू बीच्या रूपाच्या नंतर आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य जर आपण घेतलं, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता जरी असला किंवा सब्जेक्ट जरी असला तरी तो अद्याहत असतो किंवा लुप्त असतो. मग अद्याहत म्हणजे काय किंवा लुप्त म्हणजे काय? तर तो कर्ता त्या ठिकाणी असतो, पण तो कर्ता त्या ठिकाणाहून वगळला जातो. ओके, फॉर एक्झाम्पल गो अवे. गो अवे या वाक्यामध्ये ऑर्डर दिलेली आहे. मग ही ऑर्डर कोणाला दिलेली आहे? तर तिथे तो कर्ता आहे यू गो अवे. परंतु या ठिकाणी त्या वाक्याची परिणामकारकता दर्शवण्यासाठी यू हा शब्द त्या ठिकाणाहून लुप्त केलेला आहे, वगळलेला आहे, परंतु तो अद्याहत आहे. म्हणून या ठिकाणी सब्जेक्टचं स्थान सुरुवातीला असलं तरी ते लुप्त स्वरूपात आहे किंवा अद्याहत स्वरूपात आहे. त्यानंतर उद्गारवाचक वाक्यामध्ये सुद्धा तसंच, की उद्गारवाचक वाक्यामध्ये आपण काय करतो की काही ठिकाणी भावना व्यक्त करताना हा सब्जेक्ट अद्याहत धरतो आणि प्रेडिकेट फक्त व्यक्त करतो. उदाहरणार्थ या वाक्यामध्ये बघा, हाऊ लवली. ओके, इथे आपण सब्जेक्ट हा लुप्त स्वरूपात ठेवलेला आहे, अद्याहत ठेवलेला आहे. हाऊ लवली शी इज.
झालं लक्षात? अशा प्रकारे वाक्य जेव्हा तुम्ही लिहिता किंवा वाक्य कन्स्ट्रक्ट करतात, वाक्य रीड करतात, तेव्हा त्या वाक्याचे हे दोन भाग लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जर आपल्याला व्यवस्थितपणे समजला तर त्यावरून वाक्याची रचना आपल्याला व्यवस्थित, चांगली आणि अर्थपूर्ण करता येईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.